आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे हे पोलिसांच्या नजरकैदेत असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मस्जिदीवरील भोंगे काढण्याचा अलगार पुकारला. 3 मे रोजी मुस्लिम समाजाचा रमजानीचा सण साजरा झाल्यानंतर 4 मे पर्यंत भोंगे निघाल्यास मनसे कार्यकर्ते ते भोंगे काढतील अथवा मस्जिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करतील असा इशारा औरंगाबादच्या सभेत दिला होता. या पार्श्वभूमीवर राज्यात मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना पोलिसांनी कलम 149 नुसार नोटिसा दिल्या आहेत. मनसे नेते दिलीप धोत्रे यांना देखील पंढरपूर शहर पोलिसांनी नोटीस दिली आहे. त्यांच्यासोबत अनेक मनसैनिकांना देखील ही नोटीस बजावण्यात आली आहे. मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्यावरती पोलिसांची करडी नजर आहे. त्यांनी आपल्या मनसे सैनिकांसह गनिमी काब्याने भोंगे काढण्याचा अथवा मस्जिदीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न करू नये यासाठी अप्रत्यक्षरित्या त्यांना नजरकैदेत ठेवले असल्याचं दिसत आहे. दिलीप धोत्र्यांच्या निवासस्थानासमोर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.